पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का, मुख्य पदाधिकारी राशपमध्ये आता प्रवेश करणार आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी राशपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आता अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसलाय. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे राशपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते, त्यामुळे अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसलाय. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन गट झालेले आहेत, अजित पवार गट आणि शरद पवार गट. राशप यामध्ये आता राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीमधले पदाधिकारी राशपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसलाय. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. रोहन, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का बसलाय, अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी राशपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. अगदी बरोबर आहे, अगदी थोड्या वेळामध्ये पुण्यातील मोदी बागेमध्ये जो आहे तो हा प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. सांगण्यात येत होतं की कालपर्यंत 20 तारखेला हा प्रवेश होईल, परंतु प्रवेशाची तयारी जी आहे ती मोदी बागेत आता सुरू झालेली आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जो आहे तो मोठा धक्का पिंपरी चिंचवडमध्ये बसलेला आहे, कारण की अजित पवारांचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष असणारे अजित घवाने हे सुद्धा जे आहेत ते आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये जे आहेत ते प्रवेश करतायत. त्याचबरोबर विलास लांडे जे की मोठं प्रस्थ पिंपरी चिंचवडमधलं मानलं जातं, पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधल्या जे आहेत ते माजी आमदार म्हणून त्यांनी गेले अनेक वर्ष जे आहे ते अजित पवारांच्या समर्थनार्थ काम केलेलं होतं, परंतु ते देखील जे आहेत ते आता अजित पवारांना रामराम करून शरद पवारांकडे निघालेले आहेत. त्याचबरोबर अजित घवाने यांची संपूर्ण कार्यकारिणी जी आहे पिंपरी चिंचवडमधली, ती सगळी कार्यकारिणी जी आहे ती शरद पवारांसाठी आता इथून पुढे काम करणार आहे. आणि या सगळ्यांचा प्रवेश अगदी थोड्या वेळामध्ये पुण्यातील मोदी बागेमध्ये होणार आहे. धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.